बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि त्यासोबत मस्त गरमागरम भजी कोणाला नाही आवडणार, तर आज आपण अशाच पद्धतीची मस्त गरमागरम आणि बाहेरून कुरकुरीत अशी व चवीला अगदी भन्नाट लागणारी स्वीट कॉर्नची भजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कॉर्न भजी बनवण्यासाठी इथे मी मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। दोन मक्याची कणीस होती त्याचे मी हे सर्व दाणे इथे काढून घेतलेले आहेत। तर इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता थोडेसे हे मक्याचे दाणे घालून घेणार आहोत आणि हे मिक्सरमधून आपल्याला थोडेसे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्येसुद्धा तुम्ही हे मक्याचे दाणे टाकून थोडेसे असे जाड बारीक करून घेऊ शकता। आता आपण मिक्सर चालू बंद करत हे मिक्सरमधून थोडेसे फिरवून घेणार आहोत। जास्त बारीक याची पेस्ट तयार करायची नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जाडसर हे फक्त हलकंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने। तर हे आता आपण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या मक्याचे दाणेसुद्धा मिक्सरमधून थोडेसे जाडबारीक मी वाटून घेते। तर राहिलेले सर्व मक्याचे दाणे मिक्सरमधून जाडबारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये साधारण 2 मोठे चमचे आपण बेसन पीठ घालणार आहोत। कॉर्नची भजी बनवताना आपल्याला यामध्ये जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे, फक्त 2 मोठे चमचे बेसन पीठ। त्यानंतर 1 मोठा चमचा इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे भजी खूप छान कुरकुरीत होते। त्यानंतर अगदी 1/2 छोटा चमचा इथे ओवा घेतलेला आहे। 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण जे आपले कॉर्न आहे ते थोडेसे गोड असतात त्यामुळे थोडंसं तिखट जास्त वापरावं। थोडीशी इथे मी हळद घातलेली आहे। त्यानंतर 1/2 छोटा चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर घातलेले सर्व जिन्नस आता आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्या पिठाचा एक गोळा तयार करून घेऊ। तर इथे आपल्याला पीठ भिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। गरज वाटलीच तर तुम्ही 1/2 चमचावरून एक्स्ट्रा पाणी इथे वापरू शकता। आणि ही भजी बनवताना जास्त आपल्याला इथे बेसन पिठाचा वापर करायचा नाही आहे, अगदी थोडंसं बेसन पीठ वापरायचं आहे, जेणेकरून भजी खाताना आपल्याला ती कॉर्नची टेस्ट आली पाहिजे। त्यामुळे तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर न करता छान असं पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण लगेच भजी बनवायला घेऊ। त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे, खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही। त्यामध्ये आता आपण भजी सोडून घेणार आहोत। जर तेल खूप जास्त गरम झालं तर भजी ही बाहेरून पटकन लाल होते आणि आतमध्ये कच्चीच राहते। अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। सतत हलवत ही भजी आपल्याला व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर हे पहा, इथे मी छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही कॉर्नची भजी तळून घेतलेली आहे। तुम्ही कलर बघू शकता, अगदी सुंदर आलेला आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मी उरलेल्या देखील पिठाची भजी तयार करून घेते। तर इथे आपली मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी कॉर्नची भजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीची कॉर्नची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।